शेवट मात्र कोणत्या संघाचा विजय नव्हतो हे आपण पाहणार आहोत. बाबू आवारी डीप मिड विकेटच्या दिशेने घेतलेला प्रचंड ताकदवान फटका नो चान्स. बाबू आवारी ब्रँडेड हिट सका करूया. आणि हे पहा रन द चॅम्पियनचे सर्व खेळाडू शशी मोरे यांच्याशी संपर्क करा. चेंडू पहा कव्हर ड्राईव्ह गेलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. चेंडू सगळं सीमारेषा गाठतोय आणि एक मॅजिकल हिट खणखणीत चौका. चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र फार दूरवर आहे. चेंडू वन बाउन्स सीमारेषा गाठतोय. नो चान्स. मॅजिकल हिट खणखणीत चौका. पुढे एकदा पहा चेंडू सरळ सडफला लांब आपला जाईल झेल आणि चेंडू पहा मैदानाच्या मध्ये सरळ सीमारेषा गाठतोय. नो चान्स. चौकारचा धावा बाजी करतोय. आता मात्र बाबू आवारी शांत आहे. हा प्रचंड ताकदवर फक्त खेळ आहे. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे. चेंडू वन बाउन्स अगदी सीमारेषा गाठतोय. नो चान्स. ब्रिक ब्लास्ट आणि हा चौका. नारायण आवारी गुरुजी त्याचप्रमाणे पहा चेंडू सरळ स्वर्ण खेळ आहे. प्रचंड ताकदवर फटका. बाबू आवारी मात्र मैदानाच्या मध्ये खेळतोय. नो चान्स. चेंडू सीमा पार आणि हा षटका. उद्घाटन म्हणून आपण इंग्लंड संघाकडे पाहतो. एका झेलच्या जोरावरती माहीत आपण पाहिले 1992 विश्वचषक इंग्लंड पहिला चेंडू आपण पाहतो की स्लोवर पद्धतीचा राईट शटकर हॅटिंग जर पूर्ण केली तर तब्बल या दरम्यान चेंडू आकाशामध्ये जातोय. आणि पाहूया चेल दिपलाय आणि झटका क्रमांक पहिला बसतोय विक्रम. या दरम्यान पूर्ण शिकला वैयक्तिक आपण पाहिले की भागीदारी दिली ती शशी मोरेन आणि पहा पुन्हा एकदा गोलंदाजी मार करती जयेश नडे आणि पहा चेंडू आपण सीधा सीमारेषा पार. कोणतं काय होतील षटकार अर्धशतक जळकवणार आपण पाहतोय. वांग आपला उभा आहे. शशी मोरे नक्कीच मैदानात पाहतो तर गोलंदाजी मार्ग ऋषी तिकडे आक्रमण केले होते. चेंडू आता सीधा पंचकवतील सीमारेषा पार चार धावा.